वैद्यनाथ नगरी मध्ये गोकुळाष्टमीच्या जन्माष्टमीच्या पर्वावर आयोजित शिव स्वराज्य यात्रेच्या या तुफान गर्दीचा उच्चांक ठरलेल्या परळीतील माझ्या भावांनो, आज आपल्या या परळीमध्ये ही शिव स्वराज्य यात्रा आलेली आहे। धुळे नंदुरबार भागामध्ये मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा सुरू आहे, महाजनादेश यात्रा, शिवसेनेची सुद्धा एक यात्रा सुरू आहे। अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही यात्रा, या यात्रेच्या निमित्ताने या विचार मंचावर उपस्थित असणारे माननीय अजित दादा, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय मुंडे साहेब, मुंडे साहेब म्हणजे धनंजय मुंडे साहेब, ज्यांनी घराघरामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभरात पोहोचला, मनामनात नेला, ते आपल्या सर्वांचं आकर्षण। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, सर्व व्यासपीठ यांचं मी या ठिकाणी विनम्र यांचे शतशत आभार मानतो। मित्रांनो, आता मुंडे साहेब जे काही बोललेत, गेल्या 5 वर्षापासून सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना मुंडे साहेबांच्या मनातला कळवळ ते या ठिकाणी बोललेले आहेत। मी आज तुमची रॅली पाहिली, रॅली इथं यायला कमीत कमी 2 तास लागले, एवढ्या अफाट ताकदीनं तुम्ही नारे लावले, एकच भाव लावा बरं नारा, नाही नाही नाही, एकच भाव। मग मत देण्याच्या वक्ती कुठे जातो नारा? आता असं हे वातावरण पाहून असं वाटतं की धनुभाऊंच्या विरुद्ध कोणीही उभं राहिलं तरी त्याचं डिपॉझिट जप्त व्हावं, एवढी गर्दी इथं आहे। मग निवडणुकीच्या वेळी काय होतं नेमकं ह्याचा विचार करावा लागेल तुम्हाला। भावनिकतेवर राजकारण चालत नाही मित्रांनो। 24 तास धनंजय मुंडे साहेब तुमच्या सेवेत असतात, त्यांनी सांगितलं, पोट तिळकीने सांगितलं, हे निवडणूक अटीतटीची आहे, ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। मात्र अरे हाय, आमचे लोक कशी आहेत, आमची लोक भावनिक होतात, तेवढ्यापुरती येतात। धनुभाऊ तुम आगे बढो आणि पुढं काय म्हणून एक लक्षात घ्या, रात्र वैऱ्याची होती, आता दिवसही वैऱ्याचा आहे। विचारा जरा भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या इथल्या पालकमंत्र्यांना, इथल्या नेत्यांना विचारा, विचारलं पाहिजे तुम्ही की शिवाजी महाराजांचा पुळका तुम्हाला येतो, सर्वात जास्त शिवरायांचा पुळका कोणाला येतो? भारतीय जनता पार्टीला। काय म्हणलं होतं त्यांनी? शिव छत्रपतीचा साथ, चला चला मोदींच्या साथ, सर्वच होते, फडणवीस साहेब होते, ताई होत्या, सर्वच होते शिवाजी महाराजांचा साथ मागायला 2014 ला, होते की नाही? आणि जसे सत्तेत आले तसा मात चढला। काय म्हणलं? छत्रपती शिवाजी राजांचा अपमान करणारा श्रीपाद छिन्नम नगरचा भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर, त्याला 2200 मतांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं। प्रशांत परिचारक ज्यांनी आपल्या आई बहिणीचा अपमान केला त्याला सुद्धा, सैनिकांचा अपमान केला त्याला सुद्धा त्या पदावर कायम ठेवलं। नव्हे तर मराठा आरक्षणाचा मोर्चा निघाला, आमच्या आई बहिणी आरक्षण मागायला रस्त्यावर आल्या, त्या आरक्षणाची टिंगल सामना पेपर मधून शिवसेनेवाल्यांनी केली, मुका मोर्चा। आता त्या सामन्याचे पेपरचे जे मालक आहेत त्यांचे पुत्र, उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे, त्यांना डोहाळा लागलाय आता मुख्यमंत्री व्हायचं। ते पत्रकार विचारतात, मग तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का आदित्य साहेब? नाही नाही, ते बाबालाच विचारतो। मग आदित्य साहेब तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायचं काय? नाही नाही, ते बाबालाच विचारतो। अरे काय सर्व बाबालाच विचारतो तर आमच्यासाठी काय ठेवणार आहे का? नाही। अरे हा तरुण इथला भिकेला लागलाय, या तरुणाच्या हाताला काम नाही, त्याला रोजगार नाही। पहिला हप्ता गेला त्या 370 मध्ये, 370 भारतीय राज्य घटनेची एकच कलम अमित शहामुळे माहीत झाली तुम्हाला, ती 370, बाकी कोणत्या कलम आहेत तुम्हाला माहितच नाही। तो पहिला हप्ता गेला 370 मध्ये, नंतरचा गेला 3 तलाक मध्ये, आता आलं राम मंदिर, मंदिर वही बनाएंगे। आ हा हा, मंदिर बनाएंगे, वा मंदिर बनाएंगे, चलो चलो मंदिर बनाएंगे। आता त्या मुस्लिमांना टार्गेट ठेवून तर एवढं चालू आहे, मॉब लिंचिंग चालू आहे, मुसलमानाच्या विरुद्ध घोषणाबाजी चालू आहे, एवढ्या ताकदनं म्हणतात हिंदुस्थान में रहना होगा मुसलमानो तो वंदे मातरम कहना होगा, मुसलमान देश से नाता नहीं जोड़ता, हे बोलले। काल तर चंद्रकांत पाटील काय म्हणाले त्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या त्या मंदिराच्या निमित्तानं, की आता इथून हिंदू समाज जे ठरवल तेच इथली पुढची दिशा। अहो चंद्रकांत दादा तरी स्वतः हिंदू आहेत का? हिंदू असणं म्हणजे काय?
हिंदू असणं म्हणजे श्लोक पाठ असणं, श्लोक पाठ असले पाहिजे. आदो राम तपोवनाधिगमन हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वलिनिग्रहणम समुद्र तरणम लंकापुरी दाहणम पश्चात रावण कुंभकर. येते का चंद्रकांत पाटलांना, तुम्ही आम्हाला हिंदूंचं प्रमाणपत्र देऊ नका, मुसलमानाच्या विरुद्ध भडकवू नका. जर मुसलमान या देशाचा शत्रू आहे असं तुम्ही म्हणता, तर मुख्तार अब्बास नकवी तुमचा जावई कसा, शाहनवाज हुसेन तुम्हारा दामाद कैसा है भाई. एक इशारा या परलीतून देतो, हवाएं बाज कहां आती है, शराफत से सर पे हाथ में रखो तो पगड़िया उड़ जाए. बहुत गुरूर है दरिया को अपने होने पर, हमारी प्यास से उलझे तो धज्जिया उड़ जाए. इथून पुढे तुम्ही हे भाजप आणि शिवसेनेचं हे सरकार, ज्या सरकारने तूर उत्पादक शेतकऱ्यांबद्दल रावसाहेब दानवे काय म्हणाले होते, तुरीला इतका भाव देतो तरी रडतात साले. दारूच्या बाटलीला बाईचं नाव द्या कोण म्हणाल होत, प्रमोद. ते काय पिस्तुल्याचं नाव नाही सांगा सांगा. हा तेच ते गिरीश महाजन. गिरीश महाजन म्हणाले होते, हेच गिरीश महाजन तिथं सेल्फी काढत होते. एवढंच नाही, मुक्का मोर्चा म्हणून टिंगल झाली. विनोद तावडेंनी शिवाजी राजांच्या स्मृती दिनाला ढोल वाजवले, नव्हे तर शोभा लाखे साठे प्रकाशन यांच्या वतीनं जे पुस्तक निघालं संभाजी राजांचा अपमान करणार, ते सुद्धा सर्व शिक्षा अभियानामध्ये लावण्याचं पाप विनोद तावडेंनी केलं. आता एक लक्षात घ्या, तुम्ही सर्व कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन ऊस उत्पादक शेतकरी आहे, कापसाचं पेरा असतो ना इकडं, झालं शेवटचे 3 मिनिटं सांगतो झालं संपलं. कापसाचा पेरा असतो ना, कापसाचा कापूस उत्पादक आहे ना तुम्ही, हा काय भाव होता कापसाला, 4000 रुपये. 2014 काय भाव होता, हा आणि 2000 किती होत, 6000. त्यावेळी विरोधी पक्षामध्ये असताना हे काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस, मला मुख्यमंत्री करा मी तुम्हाला डबल भाव देतो म्हणाले होते. मग 6000 डबल किती झाले, 12000 मिळाला का भाव 12000. त्यांनी GR कोणाकरता काढला, रामदेव बाबा. हे बघा रामदेव बाबाचं प्रोडक्ट आणलं मी, पतंजली आस्था कापसाच्या वाती, म्हणजे याला म्हणतात फुलवाती. या फुलवातीच्या 25 ग्रॅम कापसाच्या वातीच्या पाकिटची किंमत आहे 40 रुपये, म्हणजे 50 ग्रॅम केवड्याला कापूस. बोला बोलत जा जरा, मुके राहू नका, जे गुंगे राहतात त्यांचा इतिहास लिहिला जात नाही. मैं इसलिए जिंदा हूं क्योंकि मैं बोल रहा हूं, मुझे पता है गुंगों का कोई इतिहास नहीं लिख सकता. काय बोललं पाहिजे आपण, ते बोलत नाहीत का चावाले. 1975 में वडनगर गुजरात के ठेसन पर मेरे भाई और बहनों में चाय जब बेचता था, अरे तिथं रेल्वेच नव्हती तर चहा कुठं विकला. चला उत्तर द्या, 25 ग्रॅम कापसाचं पाकिट 40 रुपयाला, 50 ग्रॅम केवड्याला 80 रुपयाला, 100 ग्रॅम कापूस केवड्याला बाबाचा 160 रुपयाला, 1 किलो कापूस केवड्याला 1600 रुपयाला, 10 किलो केवड्याला 16000, आणि 1 क्विंटल केवड्याला 1,60,000. रामदेव बाबाचा कापूस आणि तुमचा कापूस आणि ऊसाचे भाव काय. म्हणून आज आपल्याला शपथ घ्यायची आहे, वैद्यनाथाच्या भूमीत आहात, गोकुळाष्टमी सारखा जन्माष्टमी सारखा पवित्र दिवस आहे, एवढे मोठे स्वागत केले, हार घातले, सत्कार केले, धनुभाव तुम आगे बळो, एकच वादा अजित दादा जोरजोराने नारे लावले, हाय बाय केलं, पण ऐन वेळी खा मटन दाबा मटन असं करू नका. ते येतील, त्यांच्या पावलानं येतील. कालचा सूर्य त्यांचा होता, आजचा सूर्य त्यांचाच आहे, पण एकत्र जर आलात तर उद्याचा सूर्य आपला असेल, यावर विश्वास ठेवा. मग आता यावेळी परिवर्तन करणार की नाही, की कोणी रडलं तर त्याकडे जाल. नाही लोक रडतात, रडतात लोक, तुम्ही ते रडले की तुम्ही भाळले. आता हे मत तुम्हाला, मुंडे साहेब जे बोलले या ठिकाणी, धनुभाऊ जे बोलले ते मनापासून बोलले, पोट किडकीने बोलले. 100 एकर शेती ज्यांनी तुमच्या तुमच्या फक्त सेवेसाठी गमावली, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, रात्रंदिवस फिरतायत आणि मुख्यमंत्र्याला ओपन चॅलेंज प्रत्येक ठिकाणाहून देत आहेत, अशा धनुभाऊचा हा अतितटीच्या लढाईचा प्रसंग आहे. मी अनेकदा त्यांच्या माग या ठिकाणी आलो, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आलो, अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला आलो, त्यांच्या शब्दावर आलो. भलेही बोलवणाऱ्यांनी मला पैसे दिले नसतील, पण तरी धनुभाऊच्या शब्दावर आलो. पण एक लक्षात ठेवा, धनुभाऊंनी सर्व धर्म समभाव जपासलेला आहे आणि परळीला या पुढच्या 5 वर्षामध्ये जर चेहरा मोहरा बदलवायचा असेल तर आपल्याला एकच पर्याय, एकच भाऊ.
झाला करंट गेला, मग आता काही नाही, करंट होता तुम्हाला सर्वच ओरडत होते तिकडून शेवट. नाही नाही नाही, शेवटपर्यंत आवाज आला पाहिजे. ते जे उभे आहेत हात बांधून आमचे भाऊ, तुमचाही आवाज येऊ द्या जरा. एकच भाऊ, आता तुम्ही थांबा, ते मागचे उभे आहेत तेवढे बोलतील, म्हणजे ते आपले आहे का बीजेपी वाले, दोन मिनिटात ओळखतो. थांबा 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 जरा थांबा, एकच मिनिट. एकच भाऊ, आहो तिकडून येऊ द्या, लई गडबड होते तुम्हाला. अरे थांबा जरा, हा एकच भाऊ, आपलेच आहेत आपलेच आहेत. मला वाटलं बीजेपीच्या गोटातले आहेत का. हा म्हणून एकदा सर्वांनी एकदा दोन नारे लावतो मी, एकच वादा आणि एकच भाऊ. चला जोर जोर, एकच वादा एकच भाऊ. आता शेवटचा नारा शिवाजी महाराजांचा, जाऊ द्या जरा फडणवीसांच्या ताईंच्या कानापर्यंत जोरदार, कारण अमोल कोल्हे साहेब येण्याच्या पूर्वी शिवाजी राजांचा एक नारा झालाच पाहिजे. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज खेळी. अरे अरे अरे, एवढा दरिद्री नारा, जोरदार नारा द्या. जो दौर है दुनिया का उस दौर से बोलो बहरों का इलाका है. जरा जोर से बोलो, छत्रपति शिवाजी महाराज की. यस, गंगा की कसम जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुआना बदलेगा. अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा. कुछ तुम बदलो कुछ हम बदले तो ये फसाना बदलेगा. मला इथं बोलावलं परळी मध्ये माझा धनंजय मुंडे साहेबांनी सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे दादांचे आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात भाजप सेनेचं भूत या मातीत गाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे नेऊया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराज, जय भीम. महाराष्ट्र आणि देश विदेशातील बातम्या पाहण्यासाठी समाशील न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा.